मित्रांनो आज आपल्याला शिकायचं -E, आहे डी ए ई डेअर नॉट डेअर नॉट म्हणजे एखादी कृती करण्याची हिम्मत नाही एखादी कृती करण्याची हिंमत नाही असा अर्थ ज्या वेळेला व्यक्त करायचा असतो त्यावेळेला वाक्यात आपल्याला डेअर नॉट वापरावं लागतंय आणि डेअर नॉट सोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप कसं वापरायचं ते बघू आणि त्याच्यानंतर आपण वाक्य बघू डेअर नॉट गो सांगा डेअर नॉट गो म्हणजे बरोबर जाण्याची हिंमत नाही जाण्याची हिंमत नाही आणखीन बघू आपण डेअर नॉट आस्क सांगा डेअर नॉट आस्क म्हणजे सांगा विचारण्याची विचारण्याची किंमत नाही आता तुम्हाला हे चांगलं आहे डेअर नॉट सोबत मुख्य क्रियापद वापरलं त्याचा अर्थ कसा होतो आता आपण त्याच्यामुळं वाक्य घेऊ आय डेअर नॉट आस्क माय फादर आय डेअर नॉट आस्क माय फादर तुकडेपाडा वाक्याचे I डेअर not ask my father क्रमांक द्या एक उलटं चालायचं चा। दोन आणि तीन आता जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं आय म्हणजे मी किंवा माझी माझी दुसऱ्या क्रमांकाला आलोय माय फादर म्हणजे माझ्या वडिलांना माझी माझ्या डेअर नॉट आस्क म्हणजे विचारण्याची हिंमत नाही इथं माझ्या वडिलांना वडिलांना डेअर नॉट आस्क विचारण्याची हिंमत नाही विचारण्याची किंमत नाही पुढचं वाक्य वी डेअर नॉट गो टू देयर टी एच देयर तेथे टुकड़ेपाड़ा वी डेर नॉट गो देयर टू घेने की गरज नहीं तो वी डेयर नॉट गो देयर क्रमांक एक दोन तीन आता जसे क्रमांक दिले तसे भाषांतर करायचे वी म्हणजे आम्ही किंवा आमची आमची दोन क्रमांकाला आलाय देर देअर म्हणजे तेथे नॉट गो जाण्याची हिम्मत नाही आमची तेथे जाण्याची हिम्मत नाही आमची तेथे जाण्याची हिम्मत नाही पुढचं वाक्य यू डेअर नॉट पुश दोअर तुकडे पाडा यू डेअर नॉट पुश द डोअर क्रमांक द्या एक दोन तीन आता जसे क्रमांक दिले तसे भाषांतर करायचं यू म्हणजे तू किंवा तुम्ही किंवा तुमचा तुमची तुमचे आता इथे लिहायचं तुमची तुमची दोन क्रमांकाला आलंय द डोअर म्हणजे दरवाजा दरवाजा डेअर नॉट पुश म्हणजे ढकलण्याची हिम्मत नाही ढकलण्याची ढकलण्याची हिम्मत नाही ना यू डेअर नॉट पुश द डोअर तुमची दरवाजा ढकलण्याची हिंमत नाही आणि जर आपण हे यू एकवचनीय अर्थानं घेतलं तर त्याचा अर्थ होईल तुझी तुझी दरवाजा ढकलण्याची तुझी दरवाजा ढकलण्याची हिम्मत नाही चला आता चौथं वाक्य घेऊ ही डेअर

आणि चहा जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं आता ही म्हणजे तो पण इतर लिहावं हो लागणार आपल्याला त्याची ही म्हणजे त्याची सरावणं जमणार आहे आपल्याला तो घ्यायचं का त्याने घ्यायचं का त्याची घ्यायचे दुसऱ्या क्रमांकाला आलंय नाऊ नाऊ म्हणजे आत्ता आत्ता अकाईट म्हणजे पतंग पतंग, नॉट मेक म्हणजे बनवण्याची हिम्मत नाही बनवण्याची बनवण्याची हिम्मत नाही वाक्य काय दिलंय ही डेअर नॉट मेक अ काईट नाऊ त्याचं मराठीत भाषांतर त्याची आत्ता पतंग बनवण्याची हिम्मत नाही पुढचं वाक्य सी डेअर नॉट टीच ऑन द स्टेज नऊ तुकडे पाडा वाक्याचे सी नॉट टीच ऑन द स्टेज नऊ क्रमांक द्या एक उलट चला दोन तीन चार टीच म्हणजे शिकवणे ऑन द स्टेज म्हणजे व्यासपीठावर नाऊ म्हणजे आता सोपं आहे सगळं शिकवलं आहे दिलेल्या क्रमांकानुसार त्याचं भाषांतर करा आणि कमेंट करा धन्यवाद